लाखानी पार्क परिसरातील नागरिकांनी आमदार शिरीष नाईक यांच्यासमोर वाचला समस्यांचा पाडा. लाखानी पार्क परिसरात पाणी, रस्ते, पथदिवे या मूलभूत सुविधापासून आम्ही वंचित असल्याबाबत नागरिकांनी आज लाखानी पार्क येथील गुजराती शाळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. लाखानी पार्क परिसरात 2017 पासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते, तर नगर परिषदेकडून पक्के रस्ते आस्था गायब झाले नसल्याने कच्च्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून पावसामुळे कच्च्या रस्त्यावर प्रचंड चिखल झाला असल्याने नागरिकांना दैनंदिन अपघाताला सामोरे जावे लागत आहे. तर पाहिजे तेथे पथदिवे नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याबाबत बैठकीत सांगण्यात आले असून तसे निवेदनही देण्यात आले होते. यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी आपण नवापूर शहरात 70 ते 80 कोटी रुपयाचे विकास कामे केल्याची आठवण करून देत आपल्या परिसरातील समस्याही लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. तर राष्ट्रीय महामार्ग पासून रंगेश्वर पार्क ते लाखानी पार्क पर्यंत 1 कोटी रुपयाचा काँक्रीट रस्ता मंजूर करण्यात आला असून लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येईल असे म्हटले आहे. बैठकीला आमदार शिरीष नाईक, तौसिफ शेख, रमेश गावित, पास्टर बाऊल गावित, सुकेंद्र वळवी, अतहर शेख, आबिद शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले तर आभार तौसिफ शेख यांनी मानले. आणि दुसरा जो टापू आहे तो सुद्धा ह्या महिन्यामध्ये 1 कोटीचा म्हणजे पूर्ण 2 कोटीचा तो सुद्धा माझ्या मते थेटपर्यंत 1 कोटीचा आदेश मी घेऊन येईल एवढं आपल्याला सांगू इच्छितो. आता माझ्या लेटर पॅडवर लाखानी पार्क मधले इंटरनल रस्ते सुद्धा मी टाकलेले आहेत, पण ते मला आता मी बघत होतो व्हॉट्सअप, पण ते दिसले नाही. तुम्हाला कधी पाठवून देईल आलो त्यामध्ये. इथल्या ज्या काही अडचणी असतील, लाईटचे प्रश्न असतील, म्हणजे स्ट्रीट लाईट असेल, आता नाही पण येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्ट्रीट लाईट असेल, सोलर लाईट असेल, ते निश्चितपणे मी लाखानी पार्कमध्ये विशेष लक्ष देऊन आणि ते सर्व जाती धर्म आपण सांगितलं मी पण नेहमी येत असतो ह्या रस्त्याने. आपल्याला माहीत पण असेल मी कितीतरी वेळा इथून ह्या रस्त्या हा रस्ता खराब होता तेव्हा तुम्ही बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा धरणाटला जायचं असेल किंवा कुठे ह्या पट्ट्यामध्ये नागझिरी असेल, चौकी असेल, तर मी ह्याच रस्त्याने निघायचो. तर सरळ हा रस्ता मला पूर्ण माहीत आहे आणि निश्चितानं जे पाण्याचा प्रश्न आहे ते सुद्धा मी विशेषतः लाखानी पार्कसाठी मोठी योजना कशात तरी हे निश्चित फक्त एस्टिमेट बनवायला परवेशभाई मुंबई पार करूंगा या कि तर निश्चितच नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सुद्धा मी एक खास लाखानी पार्कसाठी ही योजना आणू म्हणजे मंजूर करून आनंद देणार एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. म्हणजे अजून काही आपल्या काही समस्या असतील ते परत सांगा निश्चितच, कारण हा 2 कोटी म्हणजे 1 कोटीचा रस्ता आहे ऑलरेडी मंजूर आहे. ह्या महिन्यामध्ये माझ्या मते टेंडरसुद्धा निघू द्या, पूर्ण काँक्रीट आहे. म्हणजे आपलं नॅशनल हायवेचं म्हणजे पेट्रोल पंपपासून तर ह्या इथल्या MIDC पर्यंत हा पूर्ण 2 कोटीचा रस्ता आहे, त्याच्यातला 1 कोटीचा रस्ता मंजूर आहे. फक्त टेंडर प्रोसेस आहे, तुम्हाला ती ऑर्डर बी दाखवली. हा व्हॉट्सअपला.